आपण आता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो मार्केटमध्ये आहोत. टोमॅटोला गेल्या 3 महिन्यापूर्वी निचांकी बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देत होते. मात्र गेल्या 4-5 दिवसापासून बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून 1200 रुपयापासून तर 2500 रुपये प्रति क्रेटप्रमाणे याला बाजारभाव मिळत आहे टोमॅटोला. त्यामुळे हे जे लाल सोनं आहे, या सोन्यानं शेतकरी लखलखी झालेला आहे. त्यांचे बाजारभाव टोमॅटोचे 1200 ते 1600 पर्यंत आहेत प्रतवारनुसार. त्या तीच ते आजचा बाजारभाव आहे. हा म्हणजे हा बाजारभाव गेले 3 आठवड्यापासून आहे, म्हणजे वाढता बाजार आहे. म्हणजे 1500 ते 1400 असे होते, पण 3 आठवड्यापूर्वी 1 रुपया किलो, 2 रुपये किलो, 3 रुपये किलो असे बाजार होते. म्हणजे कॅरेटला 20 रुपये, 40 रुपये, 60 रुपये असे कॅरे भाव होते. नंतर वाढते बाजारामुळं ते शेतकऱ्याचं आता भलं होत आहे. परंतु गेलेले भांडवल मागेल काही शेतकऱ्यांचं, असे 70-80% शेतकरी आहेत का त्यांना काही 1 रुपयाचा नफा झाला नाही. आता हे चुकून म्हणजे लॉटरीसारखे टोमॅटोचे बाजारा भाव मिळालेले आहेत. आजचे आमचे 70 कॅरेटच्या जवळजवळच 1.5-2 लाख रुपये झाले आहेत.